नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आई नमस्कार करतो. आयुष्यमान भव. अरे केव्हापासून वाट पाहते मी तुझी. ये बस. पारू. जी बाई साहेब. विलासला सांगा मी त्याची वाट पाहतोय. वय या आमचे बंधू अजून कसे नाही आले. येईल. दूध घे. विलास साहेब तू मस्ती खाली नाश्त्याला बोलू. नाश्ता आज आम्हाला हा मासा नाश्त्याला पाहिजे. त्याच काय पारू, मासळी शिवाय आपल्याला चालत नाही. खाऱ्या पाण्यातली नसली तर गोड्या पाण्यातली, गोड्या पाण्यातली नसली तर गढूळ पाण्यातली पण मासळी पाहिजे. अरे हो पारू, तू ये की एकदा मासळी बनून माझ्या फिश पॉट मध्ये. ए विल्या, आहेस कुठे तू? उशीर झाला. हा उशीर झाला. आई ते तुमची राम लक्ष्मणाची जोडी अशीच राहू दे. तुझा आशीर्वाद असेल तर राहील बघ. हे विल्या लवकर नाश्ता करून घे. हे आई मी मळ्यावर जातो. लय उशीर झाला. आई आमच्या दोघांपैकी राम कोण ग? तू. अरे लहान असलास तरी राम तूच, तो थोरला असला तरी तो लक्ष्मण. सिंहासनावर तू बसायचं, त्याने तुझी सेवा करायची. अहो भाईसाहेब, भाईसाहेब, अहो भाईसाहेब. अहो बोला वामनराव. अहो भाईसाहेब सगळ्या शेतकऱ्याने काम पण ठेवलंय. कुळ काय त्याची भाषा बोलतात. आणि तो कोण? तो म्या अर्जुन, या मातीत घाम गाळणारा एक भूमिपुत्र. ज्याच्या पोटाचा खळगा कधी भरलाच नाही त्यो अर्जुन आज तुमच्याकडे हाक मागतोय. खामोश. शेतातल्या बुजगावण्याची ही किंमत ज्याला मी देत नाही त्यांनी हक्काची भाषा करावी. बाईसाहेब, रावसाहेबांनी हक्काची जाणीव आम्हाला कधी होऊनच दिली नाही. मालक आणि मजूर असा भेदभाव त्यांनी कधी केलाच नाही. पण तुम्ही मात्र आम्हाला गुलाम समजताय. पण ही गुलामगिरी मी थांबवेन. एवढी मस्ती? मस्ती नाही बाईसाहेब, हा गोरगरिबांचा आवाज आहे. ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. परिणाम? बाईसाहेब मेलेला मेंढरू आगीला नाही घाबरत. वामनराव तन माजाय लागलाय. तन माजाय लागलाय वामनराव. सांगा त्याला त्याची खुरपणी नवी नाही आम्हाला, पण गवताच्या गळ्याला वेळा लावण्याचा रिवाज नाही आमचा. सा म्हणावं बाईसाहेब, न्याय हवा आमासनी. तो मिळाल्या बगर हटणार नाही आम्ही. न्याय? बाईसाहेब,
हात आम्हाला भी उचलता येतात पर राव साहेबांनी मायाने आमचा हात बांधून ठेवला ती म्हणून नाहीतर तुमची जागा तुम्हाला केव्हाच दाखवली असते दाखला दानी अजून आई इलाज तुम्ही घरला जा अरे पण हा हा सुदे मी करीन काहीतरी तुम्ही घरला जा काका अरे बाबा आम्हाला भांडण नग माझ्या अर्जुनाच्या जन्माच्या वक्ताला थोरल्या मालकाने गावभर पेढ वाटलं सावताच्या गळ्यातली सोन्याची साखळी त्याच्या गळ्यात घातली पण आज आज या नव्या बाईनं माझ्या पोराला अंगावर वळ येई पातूर मारलं आम्हाला भांडण नग कुणाच भांडण आईनं तुमच्या पोराला मारलं ना होय तुम्ही तुम्ही मला मारा कसली भी भीड बाळगू नका मला मारा मला मारा 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 माझ्या राजा नाही रे माझ्या राजा आई सर्वस्व आहे माझे तिला कुणी काही बोललं तर मला लई चीड येते बघा तुम्ही मला खरंच मारा खरंच मारा मला तुम्ही धाकी मालक खाल्ल्या अन्नाला जागणारी माणसं आम्ही मालकावरच हात उचलू आहे काका मला मला तुमचा अर्जुन समजा अरे तुम्हाला काय भी बोलायचं असेल ना तर माझ्याशी बोला हा ए अर्जुन असं भांडायचं असतं वय माझे चूक झाली धाकले मालक धाकलो मालक ए कोण धाकलं मालक दोस्त आहे मी तुझा दोस्त बांधलं बाई साहेब बांधलं अहो तुमच्या हातात छडी बघून उभ्या पिकाला धडकी भरली तिथं माणसाची काय कथा आहे मी दुसऱ्या लग्नाची म्हणून लोक मला मानत नाही सोडा हो मान दुखल तुमची मुजरं घेता घेता म्हणून लोक मानत नाहीत नाहीतरी बाई साहेब महेशला तुम्ही हातातलं बावलं केलंच आहे होय की नाही आणि रावसाहेब असे दारूत बुडवून माणसात न उठवले तरी वामनराव माझी सुराची आग अजून विझली नाही बाई साहेब बोकड वयात आल्याशिवाय कापायचं नसतं मजा येत नाही हो आता घ्या दारूची नशे सगळी इस्टेट लिहून आणि मग पिरवा गळ्यावर सुरी अगदी बिनधास्त वामनराव आलो आलो अगं ये कामिनी ये 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 अगं मी तुझीच वाट पाहत होतो ये 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 कामिनी कामिनी मी जाम खुश आहे खर खरच खुश आहे मी तुझ्यावर बस 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 साहेब बाई साहेब सुद्धा बेहद खुश आहेत तुमच्यावरती म्हणून तर ही ठेवणीत नाही काढली घ्या वा कामिनी खरं तर आज कमाल केलीस हा मजुरांचा आवाज बंद करणे इतकं सोपं नाहीये मी होतो ना अहो सगळा गाव कसा चळा चळा कापत होता हो ना आज माझी खात्री झाली कामिनी माझी इस्टेट सांभाळणार हो ना असं वाटतं ना असं वाटतं ना मग का सगळं बाईसाहेबांच्या नावावर म्हणजे तुम्ही निवांत याला हो वामनराव जे मानलं तुम्हाला खरंच मानलं अरे ही गोष्ट कधी लक्षातच आली नाही माझ्या शाबास आता या सगळ्या जबाबदारीतून मोकळं व्हायलाच पाहिजे मला अरे कामिनी सारखी इतकी कर्तबगार बायको असताना मला चिंता कसली खरं की नाही तुम्ही माझी थट्टा करताय खोटं वाटतंय तुला खोटं वाटतंय वामनराव जी उद्याच्या उद्या वकील साहेबांना बोलावून घ्या हो 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 उद्याच उद्या बोलून घेतो वामनराव नाही नाही मी निघालो काशी वाट बघत असेल
नमस्कार साहेब. कशाला एवढी घाई केली मृत्यूपत्राची? तुमचं आपलं उगीच. सरकारचा निर्णय म्हणजे काय? बाबा हा बंगला मला माझ्या नावावर हवा. अहो विलासराव, हे सगळं तुमचंच आहे, तुमचंच आहे. काय सरकार? हो ना, अरे सगळं तुमचंच आहे. माझा वकील साहेब. मी रायबान संताजीराव देशमुख उर्फ रावसाहेब पूर्ण शुद्धीत आणि कोणाच्याही दबावाखाली न येता सदर मृत्यूपत्र करीत आहे. स्थावर, जंगम, जमीन जुमला, बंगला आणि इतर मालमत्ता यांचा वारसदार हा माझा मुलगा महेश असून त्याच्यानंतर त्याची पत्नी आणि मुलं वारसदार असतील. माझी पत्नी कामिनी, मुलगा विलास यांचा या इस्टेटीवर काहीही अधिकार अथवा हक्क नसून ते महेशच्या मर्जीत राहिल्यास महेशनं त्यांना महिना 10,000 रुपये द्यावे. महेश हा भोळा असून शैक्षणिक दृष्ट्या अज्ञान आहे, म्हणून त्याला फसवून बळजबरी करून केलेला व्यवहार ग्राह्य धरला जाणार नाही. मेहरबानास जाहीर व्हावे. रावसाहेब, हा तुमचा निर्णय समजायचा की आमचा अपमान? काही समज. तुझी आणि वामनची रात्री झालेली चर्चा समज. सरकार, आपली काहीतरी गफलत होते. हरामखोर, गेट आउट, गेट आउट. तुम्ही सगळे चालते बा माझ्या नजरेसमोर. तुमची सगळी कारस्थान मी महेशला सांगणार आहे, लक्षात ठेवा. गेट आउट. दारुड्या बापावर विश्वास कोण ठेवणार? घोडा मैदान जवळ आहे. जा 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 जा. चलाय. तू आई नाहीयेस, राक्षसीण आहेस. राक्षसीण माझ्या इस्टेटीवर माझ्या पैशावर डोळा ठेवून होतीस तू, त्यासाठी माझ्यावर प्रेमाचं नाटक केलंस. माझ्या बाबांना दारूचं व्यसन लावणारी तूच. आणि तू, अरे तुला सख्या भावासारखं मानलं रे, पण तू वैरी निघालास. दादा चाल तेव्हा माझ्या घरातून. नमस्कार. पुरे पुरे रे पुरे. वामनराव हा माझा मुलगा काळ्या मातीत घाम गाळतोय, म्हणूनच लक्ष्मी वैभव आपल्या घरात आहे. खरंय बाईसाहेब. पण आई तू इथे कशी काय आलीस? मी 2 दिवसासाठी बाहेर जाते. म्हटल तुला भेटून जावं. बाहेर कुठे चाललीस? तुळजापूरला. तुळजापूर? हो, परडी आणायला, जोगवा मागण्यासाठी. जोगवा? त्याच काय आहे? रावसाहेबांनी दारू सोडावी म्हणून बाईसाहेबांचं व्रत आहे. मग चलायचं बाईसाहेब. आहे, तू कशाला जातीस? मी जातो की परडी आणायला. अरे तू कशाला, एवढा लांबचा प्रवास, मला काळजी वाटेल. आणि हे सगळं कोण पाहणार? त्याची तू काळजी करू नकोस. बघ मी जातो, परवा तुझ्या व्रताला हजर होतो की नाही बघ. हा बाईसाहेब, बाईसाहेब अशी मातृभक्ती पाहिली नाही कधी. मग चालू की लगेच जातो. नीट जा, त्याची तू काळजी करू नकोस. हा मी येतो.